आवाज माणदेशाचा। महसूल आणि पोलीस प्रशासनातील अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्यामुळे माणगंगा नदीच्या पात्रातून मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उपसा सुरू आहे। यामुळे पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे। वाळू उपशाकडे जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस प्रमुखांनी लक्ष देऊन कारवाई करावी अशी मागणी होत आहे। मान तालुक्यातील म्हसवड येथील शेंबडे वस्ती राऊतवाडी वरकुटे म्हसवड तसेच शहरातील सातारा पंढरपूर रोडवरील पूल परिसर या ठिकाणाहून नदीपात्रातून मोठ्या प्रमाणावर अवैधरित्या वाळूचा उपसा केला जातो। वाळू उपसा करण्यास हरित लवादाने बंदी घातली आहे। याची काटेकोरपणे अंमलबजावणी करणे महसूल आणि पोलीस प्रशासनातील अधिकाऱ्यांचं काम आहे, मात्र याकडे अर्थपूर्ण संबंधातून दुर्लक्ष होत असल्याची चर्चा होत आहे। वाळूचा लिलाव बंद असल्यामुळे वाळूची टंचाई भासत आहे, यामुळे वाळूचे दर मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत। याचा फायदा घेण्यासाठी म्हसवड आणि परिसरातील वाळू तस्कर रात्री ते पहाटेपर्यंत माणगंगा नदीतून अवैध वाळू उपसा करून दररोज लाखो रुपये मिळवत आहेत। वाळू उपशावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी झाल्यानंतर पोलीस आणि महसूल प्रशासन किरकोळ कारवाई करते, यानंतर पुन्हा वाळू उपसा जोमाने सुरू होतो। तरी म्हसवड येथील माणगंगा नदी पात्रातील अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी जिल्हाधिकारी जिल्हा पोलीस प्रमुख यांनी लक्ष घालून कारवाईसाठी पथक नेमावे अशी मागणी होत आहे। म्हसवड येथील नदीपात्रातून अवैधरित्या चोरटी वाळू वाहतुकीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे, मात्र याची माहिती म्हसवड पोलीस आणि मानच्या महसूल विभागाला जाग कशी येते नाही। मान तालुक्याच्या महसूल विभाग आणि म्हसवड पोलीस काय करतात? वाळू चोरट्यांना नक्की अभय कोणाचे असे एक नाही अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। मान चोफेर न्यूजसाठी प्रतिनिधी संदीप जठार, गोंदवले। आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।